राज्यसभेत शेतकरी कृषी विषयक विधेयक मंजूर केले त्याचाच विरोध करणारे खासदार राजू सातव यांच्यावर निलंबित करण्यात आले याचा निषेध हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करत निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यसभेमध्ये कृषी विषयक विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयक शेतकरी विरोधात असल्याने विधेयकांचा विरोध काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांकडून करण्यात आला. या विधेयकाचा विरोध खासदार राजू सातव यांनी करत राज्यसभेमध्ये विधेयकाचा प्रखर विरोध केला, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले. यांचा कळमनुरी काँग्रेस पक्षाच्या वतीने नवीन बस स्थानक परिसरामध्ये निदर्शने करून शेतकरी विरोधी विधेयक रद्द करावी, विरोधकाचा आवाज बंद करण्याच्या केंद्र सरकारचा धिक्कार अशा पद्धती घोषणाबाजी. खासदार राजू सातव यांचे निलंबन मागे घेण्यासाठी मागणी करण्यात आली. एक तर तो जुलमी कायदा शेतकऱ्यांच्या विरोधातला एक तर त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने संमत केलाच केला, परत या विरोधामध्ये जे आवाज उठवणारे सन्माननीय जेवढे खासदार असतील राज्यसभेतले सन्माननीय खासदार त्यांना या ठिकाणी निलंबित केलं, हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी केंद्र सरकारनं केलेलं. दरम्यान केंद्र शासनाच्या पुतळा कार्यकर्त्यांनी जाळण्याचा प्रयत्न देखील केला, तर लगेच पोलिसांनी पुतळा ताब्यात घेत कार्यकर्त्यांना अटक करून सुटका केली. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.